राज्याचे माजी मंत्री आणि कळवा मुंब्राचे आमदार जितेंद्रराव व्हाड यांचे कार्यकर्ते असलेल्या अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि गायकवाड यांच्यावर नौपाडा पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर 15 फेब्रुवारी रोजी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी मारहाण करणारे अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विशांत गायकवाड यांना ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सदर प्रकरणी कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून नौपाडा पोलिसांनी चारही आरोपींच्या तडीपारीचा कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार या चौघांना ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यातनं 2 वर्ष तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. चारही जणांना ठाणे जिल्ह्याबाहेर सोडण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. फळांचा राजा अर्थातच आंबा आणि आंब्यांचा राजा अर्थातच हापूस आंबा. मग हापूस आंब्यांचा राजा देवगडचा हापूस. देवगडच्या अस्सल हापूसची चव चाखायची असेल तर ठाण्याच्या काळे बंधूंना पर्यायच नाही. कुठलीही रासायनिक प्रक्रिया न केलेले आणि गवतामध्ये पिकवलेल्या हापूस आंब्यांसाठी काळे बंधू वारे कंपाऊंड घंटाळी मंदिराजवळ ठाणे आणि देढिया निवास नेहरू मैदान डंबिवली. संपर्क 9819169218. काळे बंधू.